आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जलकुंभ बांधकामासाठी होपरीचे शिवसेनेचे शोले स्टाईलने आंदोलन. जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी केला होपरी पालिका प्रशासनाचा धिक्कार. होपरी शिवसेनेच्या वतीनं शहरातील भारत निर्माण पाणी योजनेला गती मिळावी आणि धरणग्रस्त वसाहतीमधील जलकुंभाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे अशी मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र या मागणीकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने आज होपरी शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख अमोल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. आज सकाळी 10 वाजता शिवसैनिकांनी होपरी पालिकेला दिलेल्या इशाऱ्यानुसार नगरपालिकेसमोरील जलकुंभावर जाऊन शिवसैनिक भरत मेते, नितीन काकडे, युवा सेनेचे गणेश कोळी, संजय पाटील, सागर खोत, तुळशीराम गजरे, संजय वाईगडे, संदीप भंडारे, अवघडी भानसे, महिला आघाडीच्या उषा चौगुले, मीना जाधव, विजय जाधव यांनी जलकुंभ बांधकाम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात केली. 11 च्या सुमारास पालिकेच्या वतीनं चर्चा करण्यासाठी आलेल्या पालिका पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्यात शाब्दिक वाद झाल्याने पदाधिकारी निघून गेले, त्यामुळे चर्चा थांबली. अशातच सेनेने लेखी आश्वासनाची मागणी केली. याच दरम्यान शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांचे आगमन झाले. दरम्यान शिवसैनिक आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत होते. जाधव यांनी तात्काळ होपरी शहर बंदची हाक दिली आणि क्षणार्धात शटर डाऊन परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. होपरी शहर आम्ही बंद केलं, शिवसेनेच्या वतीने होपरी शहर बंद केलं. त्याच्यानंतर त्यांना ते लक्षात आलं की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि हे लेखी द्यायला पाहिजे. मग त्यांनी या ठिकाणी 1 तारखेला बैठक लावली आहे की ज्यांची जमीन आहे त्यांना घेतलंय, आंदोलनकर्त्यांना घेतलंय, नगरपालिकेच्या नगरसेवकांना त्यांनी एकत्र केलं आहे आणि त्या बैठकीमध्ये तो निर्णय घ्यायचा ठरला आहे. त्याच्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी ज्यांच्याकडे हा विषय आहे, ज्या त्यांच्याकडे जायचं झालं तर सर्व गावातल्या लोकांनी मिळून तिथं जायचं देखील ठरलेलं आहे आणि प्रश्न निकालात काढायची लेखी हमी या ठिकाणी नगरपालिकेनं आम्हाला दिलेली आहे. म्हणून हा तिन्ही लेखी हमी दिलेत आज शिवसेना निश्चितपणानं हा केलेला बंद या ठिकाणी मागे घेत आहे. परंतु भविष्यकाळामध्ये दिलेल्या शब्दाला जर जागलं नाही तर आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत. आपण दिलेल्या शब्दाला जागला नाही तर भविष्यात याच्यापेक्षा देखील मोठं आंदोलन आपण या ठिकाणी करू अशा पद्धतीचं आव्हान मी या ठिकाणी करतोय आणि उपरीतल्या जनतेला आव्हान करतोय आणि संयम ठेवून आपण आमच्या विनंतीला मान देऊन बंद केला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि होपरी बंद आम्ही मागे घेत आहोत अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी शिवसेनेची आहे, मी स्पष्ट. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी आंदोलक आणि नगरपालिका यांच्यात यशस्वी शिष्टाई केली. उपनगर अध्यक्ष जयकुमार माळगे, पक्षप्रदोत भरत लट्टे, नगरसेवक दौलत पाटील यांच्यासह सेनेच्या वतीनं विनायक विभूते, रघुनाथ नलवडे, राजू पिंपळगावकर यांच्यात पोलीस निरीक्षक शिंदे यांनी चर्चा घडून आणली, त्यामुळे पालिका लेखी आश्वासन देण्यास राजी झाली आणि लेखी आश्वासन पालिकेने सेनेला दिलं. लेखी आश्वासन मिळाल्यावर शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी होपरी बंदची हाक मागे घेतल्याचे जाहीर केले, त्यामुळे सायंकाळी 4 दरम्यान व्यवहार सुरळीत सुरू झाले. पालिकेने दिलेल्या लेखी आश्वासनात बुधवारी धरणग्रस्त वसाहतीमधील नागरिकांची होपरी पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करून जलकुंभ बांधकामाचा प्रश्न निकाली काढण्याचं म्हटलं आहे. आजच्या सेनेच्या आंदोलनात मात्र सेनेचे नगरसेवक दिसून आले नाहीत, याची चर्चा आंदोलनस्थळी सुरू होती.